मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असताना कोरोनाला रोखण्यामध्ये दक्षिण मुंबई आघाडीवरती असल्याचं समोर आलंय. यामध्ये सी वॉर्ड मरीन लाईन्समध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी सर्वाधिक म्हणजे 744 दिवसांवरती पोहोचलाय, तर बी वॉर्ड सँडर्स रोड 567 दिवसांवरती, जी दक्षिण वरळीमध्ये 553 दिवसांवर, ए विभाग कुलाबा 412 दिवसांवर आणि ग्रँड रोडमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 500 दिवसांवर पोहोचलाय. पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. यामध्ये होणाऱ्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सुद्धा सध्या घटलंय. तर तुम्ही गॅस सिलेंडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे, कारण आता परवानगीपेक्षा अधिक गॅस सिलेंडर आढळल्यास महापालिकेकडून जप्तीसह दंडात्मक कारवाई होणार आहे. वाढत्या सिलेंडर स्फोटाच्या घटना पाहता पालिकेने हा महत्वाचा निर्णय घेतलाय. लालबाग भागामध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला असून अशा घटना वारंवार घडू नयेत म्हणून पालिकेने एलपीजी सिलेंडर वापरासंदर्भात या सूचना केल्या. मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यामध्ये नवीन वर्षात आग विझवणाऱ्या 24 फायर बाईक्स दाखल होत आहेत. या फायर बाईक्स मुंबईतील अरुंद रस्ते दाटीवाटीने वसलेल्या वस्त्यातील चिंचोळ्या गल्ल्यांमधून मार्ग काढत घटनास्थळी पोहोचतील. एका बाईकची किंमत 13 लाखांपर्यंत असणार आहे. याची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचं महापालिकेच्या वतीनंही सांगण्यात आलंय. सध्या 24 बाईक्स प्रायोगिक तत्वावरती खरेदी केल्या जाणार असून कोलकात्यामधील एका कंपनीने एक बाईक्स मुंबई अग्निशमन दलाला वापरण्यासाठी सुद्धा दिली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये या बाईकचा वापर केल्यानंतर या बाईकचा आग विझवण्यासाठी चांगला उपयोग होऊ शकतो हे दलाकडून पाहिलं गेलंय. आणि आता विनाआरसा गाडी चालवणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, ती म्हणजे विनाआरसा जे लोक गाडी चालवतात त्यांच्यावरती आता आरटीओची नजर असणार आहे. विनाआरसा वाहन चालवणाऱ्यांना 500 रुपये दंड हा यापुढे आकारला जाईल. वाहनांना नियम मोडणाऱ्या जे वाहन चालक आहेत त्यांच्यावरती कारवाई करण्यास आता सुरुवात सुद्धा झाली आहे. या कारवाईमध्ये विना वाहन परवाना, विना कागदपत्र, विमा पॉलिसी, फॅन्सी नंबर प्लेट, मोबाईलवरती बोलत वाहन चालवणाऱ्यांसह आरसी नसणाऱ्यांवरती वाहनांवरती कारवाई केली जाणार आहे आणि ही मोहीम आता हाती घेण्यात आली आहे. यामुळे नियम मोडणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसला असून वाहन चालवताना लायसन्स, कागदपत्र, विमा पॉलिसी, पीयूसी प्रमाणपत्र आणि वाहनांच्या दोन्ही बाजूचे आरसे हे बंधनकारक आहेत. महाविद्यालयातील मुलं वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करतात की नाही याकडे त्यांच्या पालकांनी लक्ष द्यावं असं आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलंय. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अनेक ठिकाणी बुधवारी हवेचा गुणवत्ता निर्देशांक घसरून वाईट स्तरावरती पोहोचलाय. विशेषतः सायंकाळी उपनगरातील अनेक भागात धुरकट वातावरणाचा अनुभव आला. कमी झालेलं किमान तापमान, कोरडे वारे आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे गुणवत्ता निर्देशांक वाईट स्तरावरती पोहोचल्याचं दिसून येत आहे. माडाच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावरती यापुढे सूट देण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. माडा वसाहतीच्या 56 गृहनिर्माण संस्थांना म्हाडाकडून वाढीव सेवा शुल्कावरती सूट देण्यासाठी सरकार सकारात्मक असून यासाठी गठीत केलेल्या समितीच्या अहवालानुसार तातडीनं प्रस्ताव तयार करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. बुधवारी वर्षा बंगल्यावर म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावरती सूट देण्यासंदर्भात बैठक झाली आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात सूचना केली आहे. या बैठकीला परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांसह अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत उद्योग मंत्रालयाच्या वतीनं आणि डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट हा नवीन उपक्रम सुरू केलाय. केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्याची ओळख वाईन उत्पादनासाठी शिक्कामोर्तब करून केली आहे, तर नाशिक शहर राज्यातून जळगाव जिल्ह्याला केळीसाठी स्थान मिळालंय, तर कोल्हापुरातून कोल्हापुरी चप्पल, सांगलीची हळद, साताऱ्यातून महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची निवड करण्यात आली आहे. गोंदिया नगर परिषद फुल ऍक्शन मध्ये असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. आधी थकीत मालमत्ता करधारकांच्या मालमत्ता सील करायला त्यांनी सुरुवात केली होती. आता नगर परिषदेने आपला मोर्चा अतिक्रमण करणाऱ्यांजवळ वळवलाय. गोंदिया शहराचा विचार केला असता दिवसेंदिवस ट्रॅफिकची समस्या बिकट होत चालली आहे. शहरात रस्त्याच्या कडेला अनेक लोकांनी अतिक्रमण करत दुकानं थाटली आहेत. याचा त्रास हा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना होतोय, अनेकदा ट्रॅफिक जाम सुद्धा होत असतं. यासाठी नगर परिषदेनं हे अतिक्रमण हटवलं असून मुख्य रस्त्यावरील अनेक दुकानं बुलडोझरच्या साह्यानं जमीनदोस्तही करण्यात आली आहेत. यामुळे गोंदिया शहरातील रस्ते आता मोकळे झालेले पाहायला मिळत आहेत. परळी शहरातून अतिरिक्त राख होऊन घेऊन जाणारे जे गाड्या आहेत त्यांच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे. 5 गाड्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या गाड्यांमधून अतिरिक्त राख नेल्यामुळे ही अतिरिक्त राख हवेत पसरत असल्याने नागरिकांना याचा त्रास व्हायचा आणि यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हायवा गाडीद्वारे राखेची वाहतूक केली जाते। चालक मर्यादेपेक्षा जास्त राख गाडीमध्ये भरत असल्यामुळे ही राख रस्त्याने उडते आणि याचा त्रास नागरिकांना होतो, त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही आता गंभीर निर्माण झालाय। रविवारी रात्री निळ्या गावाजवळ राख वाहतूक करणाऱ्या हायवाने चौघांचा जीव घेतल्यामुळे राख वाहतुकीचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय। यानंतर पोलिसांनी ही धडक कार्यवाही सुरू केली आहे। कल्याण क्राइम ब्रांच ने मोठी कारवाई करत बनावट डिझेल निर्मितीचा पर्दाफाश केला असून कल्याण ग्रामीण भागात आडिवली परिसरात बनावट डिझेल तयार करण्याच्या गोदामावर पोलिसांनी छापा मारलाय। या कारवाईमध्ये 11,000 लिटर बनावट डिझेल जप्त करण्यात आले असून 5 जणांना पोलिसांनी या सगळ्या प्रकरणात अटक केली आहे।